श्री गणेशाय नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 31 जानेवारी संकष्ट चतुर्थी श्री गणेशाचे व्रत पूजा आराधनेचा दिवस आणि ही संकष्ट चतुर्थी रविवारी आली आहे, त्यामुळे या चतुर्थीला पौष रविवार व चतुर्थी असे महासंयोग तसेच माघस्नानचा संयोग आलेला आहे। त्यामुळे या संकष्ट चतुर्थीचे जे काही उपाय करणार त्याचे श्री गणेश कृपेने शीघ्र फळ लाभत असते, त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे फलदायी उपाय पाहणार आहोत जे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा शीघ्र पूर्ण करतील। तसेच श्री गणेशाची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील। चला मग सुरू करूया। मित्रांनो, तसे तर दर महिन्याला चतुर्थी येते, परंतु पौष मासमधील चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे। हे व्रत मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच संतानप्राप्तीसाठी केली जाते। मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेशाची पूर्ण श्रद्धापूर्वक व भक्तिभावाने व्रत व पूजा आराधना केली तर इच्छित मनोकामना शीघ्र फळात जातात। सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात, घरात सुखसमृद्धी येते। तसेच आपल्या अर्थविषयक समस्या असतील, कर्जात बुडालेले असाल, कामे पूर्ण होत नसतील, यश मिळत नसेल, नोकरीविषयक समस्या असेल, तर यासाठी श्री गणेशास प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कोणता चमत्कारिक उपाय करावा जेणेकरून सर्व दुःखातून सुटका होईल, श्री गणेशाची कृपा कायम तुमच्यासोबत राहील, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। श्री गणेशास विघ्नहर्ता म्हटले जाते, जे भक्तांचे सर्व विघ्न हरवून नेते, सर्व संकटाचा नाश करतात, त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्तीस नेतात। सर्वात अगोदर तुमच्या धनविषयक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी, धनप्राप्तीसाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची श्रद्धापूर्वक भक्तिभावाने पूजा आराधना करावी, त्यांचे पंचोपचार पूजन करावे, त्यानंतर त्यांना नैवेद्य म्हणून तिळाचे लाडू, गुळ अर्पण करावे, तसेच दुर्वा अर्पण करावी। विशेष करून काळे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून जर श्री गणेशास चतुर्थीच्या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण केले तर तुमच्या जीवनातील सर्व बाधा व संकटे दूर होतात। तसेच या दिवशी धनप्राप्ती उपाय म्हणून घराच्या ईशान्य दिशेला चांदीच्या पात्रामध्ये सुपारी ठेवा, की जी श्री गणेशास अतिप्रिय स्वरूप मानली गेलेली आहे व श्री गणेशाच्या पूजनामध्ये ती अवश्य अर्पण केली जाते। त्या चांदीच्या पात्रातील सुपारीचे विधिवत पूजन करायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप लावून त्याचं पूजन करायचं आहे व रोज त्याचे विधिवत दररोज पूजन देख करायचे आहे। त्यामुळे तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होऊन तुमच्या धनविषयक समस्या दूर होतील, तसेच घरात सुखसमृद्धीचे आगमन व्हायला लागेल। आणि दुसरे म्हणजे तुमच्या व्यापारविषयक तसेच नोकरीविषयक समस्या असतील, नोकरी लागत नसेल, व्यापारामध्ये वृद्धी होत नसेल, अशावेळी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पूजनामध्ये पूजामध्ये श्री गणेशासमोर 2 विलायची 2 सुपाऱ्या ठेवल्यास त्यांचे पूजन करायचे आहे। त्याचबरोबर सर्वात अगोदर आपल्याला हे ठेवण्याअगोदर श्री गणेशाचे पंचोपचार विधिवत पूजन करायचं आहे, त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहे, फहार फूल अक्षत अर्पण करायचं आहे, नैवेद्य ठेवायचं आहे। मग त्यानंतर या 2 विलायची व 2 सुपाऱ्या त्यांच्यासमोर ठेवायचं आहे, नंतर त्यांचं पूजन करायचं आहे पंचोपचार। व पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्या 2 विलायच्या व 2 सुपारी ठेवलेले आहेत ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे कायम, त्यामुळे व्यापार वृद्धीबरोबरच नोकरीचा मार्ग मोकळा होईल, तसेच तुमचं जो पाकिट आहे तो पैसा कधीच कमी पडणार नाही। आणि श्री गणेशास काळे तीळ अर्पण केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात, तसेच आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी श्री गणेशास काळे तीळ व गुळाचे लाडू अर्पण करावेत। तसेच चतुर्थीच्या दिवशी हे व्रत आपण संतानप्राप्तीच्या उद्देशाने करत असाल तर पूर्ण श्रद्धा व भक्तिपूर्वक श्री गणेशाची पूजा आराधना करावी, त्यांना दुर्वा अर्पण करावे, प्रार्थना करावी, तसेच रात्रीच्या वेळी चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे व चंद्राला अर्घ्य देत असताना ओम सोम सोमाय नमः नामाचा जप करावा। तसेच श्री गणेशाचे देखील पूजन करायचं आहे व श्री गणेशाय नमःचा जप आपल्याला करायचा आहे।
व सायंकाळी श्री गणेशाची देखील विधिवत पूजन करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण सकाळी केलं त्याप्रमाणे सायंकाळी देखील त्यांचं पूजन करायचं आहे. त्यावेळी सायंकाळच्या वेळी श्री गणेशासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा देखील आपण लावू शकतो, तो देखील शुभफलदायी मानला गेलेला आहे. व श्री गणेशासमोर संतान प्राप्तीची प्रार्थना करावी व ओम गंग गणपते नमः नामाचा 108 वेळेस जप करावा. तसेच आपल्या वया इतके तसेच आपल्या किंवा आपल्या पतीच्या वया इतके तिळाचे लाडू श्री गणेशास अर्पण करायचे आहेत. आणि अशा वेळी जर सहकुटुंब पती पत्नीने दोघांनी हे पूजन केले तर ते अतिशीघ्र फलदायी ठरते. परंतु दोघांना शक्य नसल्यास एकाने मात्र विधिवत पूजा आराधना नक्की करावी. त्याचबरोबर संतान गणपती स्तोत्राचे 11 वेळेस वाचन करावे. हा सर्वश्रेष्ठ स्तोत्र मानला गेलेला आहे. तसेच शीघ्र फळाची प्राप्ती करून देणारा आहे. ते जर शक्य नसले तर आपण ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि श्री गणेशास जे आपण लाडू अर्पण केलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी सर्वात अगोदर आपण श्री गणेशाचे फळ म्हणून प्रसाद म्हणून तुम्ही सर्वात अगोदर खायचं आहे व त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे. तर पूजेच्या वेळी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी पुन्हा प्रार्थना करावी हा उपाय नक्की करावा. निश्चितच आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण फळास जातील. आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. तसेच या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.